विकास फाउंडेशन के संस्थापक तथा पूर्व विधायक चरण वाघमारे, इन्होंने तुमसर मोहाड़ा विधानसभा क्षेत्रों के अनेक समस्या के बारे में जन आंदोलन तुमसर में लिया, जहां तांबी गोद से तहसील कार्यालय तक भव्य मोर्चा निकाला गया, जिसमें बड़ी संख्या में सभी वर्ग के लोगों ने हिस्सा लिया और अनेकों समस्या के बारे में तहसीलदार को ज्ञापन सौंपा गया। मोदीजींनी या देशाला सबका साथ सबका विकास सबका विश्वास चा जो नारा दिला आणि केंद्र आणि राज्य सरकारने वेगवेगळे शासन निर्णय काढून ज्या योजनेची सुरुवात केली त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आणि घरकुल लाभार्थ्यांना आणि इतर लोकांना ज्या पद्धतीने त्रास होत आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आजचा आमचा हा जनसुनावणी मोर्चा होता। त्यातली प्रमुख मागणी होती पीएम किसान सन्मान योजनेचे शेतकऱ्यांना ज्या सन्मान म्हणून हे 2-2 हजार रुपयाचे 3 हप्ते एकूण वर्षातून 6 हजार रुपये दिले जातात ते पैसे परत घेण्याचे नोटीस सरकारनं काढले आणि त्या नोटीसवर इन्कम टॅक्सचा कारण दाखवून त्यांच्याकडून वसुली केली जात आहे। ॲक्च्युली अनेक शेतकरी त्या जनसुनावणी दरम्यान पेंडॉलमध्ये आणि मोर्चामध्ये सामील होते की आमच्या इन्कम टॅक्सची काही संबंध नसतानी सुद्धा आम्ही काही आमचे आधार कार्ड किंवा सातबारे ऑनलाईन केले नव्हते, पटवाड्यानेच केले आणि तहसीलदारांनी थंब दिल्यानंतर आमच्या खात्यामध्ये 2-2 हजारचे 3 हप्ते एका वर्षाला मिळाले आणि ते पैसे जर सरकार वसूल करत असेल तर हा शेतकऱ्यांचा सन्मान नाही, तो अपमान आहे। ही एक मागणी होती, ते थांबवण्यात यावे अशी आमची मागणी होती। दुसरी मागणी होती की राज्याच्या सरकारने मागील 3-4 वर्षाच्या पूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्याची घोषणा केली होती, तसा जी आर पण काढला होता, पण या जिल्ह्यामध्ये अजूनही रेतीघाट लिलाव झाले नाही आणि त्या रेतीघाट लिलाव झाले नाही म्हणून त्याचा संबंध घरकुल लाभार्थ्याशी जोडून या घरकुल लाभार्थ्याला रेतीपासून वंचित ठेवत आहे। दुसरीकडे BDO ला आदेश आलेत की मार्चपर्यंत सगळे जे घरकुलाचे करारनामे झाले आहेत त्यांचे कामं झाले पाहिजे, तिसरीकडे त्यांना जर रेती भेटत नसेल तर ते घरकुल कशाच्या भरोशावर बनवणार आहेत, कारण रेतीशिवाय घरकुल जे काम होऊ शकत नाही अशा परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत लिलावाची वाट न पाहता घरकुल लाभार्थ्यांना नदीपात्रातून रेती भेटली पाहिजे अशी आमची मागणी होती आणि त्याच मागणीसाठी हा मोर्चा आम्ही काढलेला होता। खाजगी बांधकाम करणारे जे लोक आहेत, एखाद्याला घराची परवानगी आहे, एखादी कंत्राटदार रस्त्याच्या कामासाठी रेती पाहिजे म्हणतो, त्यांनासुद्धा रेती भेटत नाही, म्हणजे आमच्या तालुक्यातून गावातून ज्या गावाला लागून नदी गेलेली आहे त्या नदीपात्रातली रेती घ्यायसाठी त्याच्यावर चोरीचे आरोप केले जातात, त्याच्यावर कारवाया केल्या जातात आणि दुसरीकडे सरकार रेतीचे लिलाव करत नाही। त्या तुलनेत आमची मागणी आहे की तेलंगणा राज्यामध्ये 500 रुपये ब्रास सगळ्या लोकांना रेती मिळते घरकुलापासून सगळ्यांना, तर महाराष्ट्र राज्य एवढा श्रीमंत।